आमदार महेश शिंदेंनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधलाय. माझी मुलगी माझी जबाबदारी, लेकीला मुख्यमंत्री करायचे अशा शब्दात आमदार शिंदेंनी शरद पवारांवर टीका केली. साताऱ्याच्या कोरेगाव मधील कार्यक्रमात ते बोलत होते. रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झाला हाच पोटशूळ उठलाय असा आरोपही त्यांनी मवियाच्या नेत्यांवर केला. तर साताऱ्याच्या कोरेगावमध्ये एका कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. माझी मुलगी माझी जबाबदारी, मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असं म्हणत त्यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे. तसंच रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झालेला आहे म्हणून पोटशूळ उठल्याचं म्हणत त्यांनी मविया नेत्यांवरही टीका केली आहे. माझी मुलगी माझी जबाबदारी, हम दो हमारे दो, आता मुलगी मुख्यमंत्री करायचे. अरे 3 एकरामध्ये 32 कोटीची वांगी काढणारी ही मुलगी महाराष्ट्राची जर मुख्यमंत्री झाली सगळं हेलिकॉप्टरनच पळतली. एकनाथ शिंदे रिक्षा चालवणारा होता, एका गिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. हा पोटशूळ पहिल्यांदा या घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे.